सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. वेळापूर येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी मेळाव्यामध्ये खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी असा ठराव घेण्यात आलाय. खासदार राजू शेट्टींनी हातकलंगडे व माढा या दोन्ही ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवावी अशी माढ्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत कार्यकर्ता एल्गार मेळाव्यात ठराव करण्यात आला. 28 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा ठराव ठेवण्यात येणार असून सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे रविकांत तुपकर यांनी सांगितले. माढ्यातील लोकसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी असा एकमुखी ठराव माढ्यातील स्वाभिमानीच्या मेळाव्यात पारित करण्यात आला. यावेळी संघटनेचे पक्ष अध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते. ज्यांना ज्यांना वाटतं मागच्याला वाटत नाही का ते मग केला त्यांनी विरोध केला त्यांनी बघ इकडे खासदार राजू शेट्टी साहेबांनी हात करवले आणि म्हणा दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी करावी का याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं समर्थन आहे का हाताची मूड घट्ट करा हाताची मूड घट्ट करा लोक वर्गणी देणार का राजू शेट्टी साहेबांजवळ पैसा नाही तुमचं काय वेगळं मत आहे काका हात वर करणार की नाही त्याला काय माहित नाही हे पॉइंट हे कपरीवाले हात वर केले मग हा तुमच्याहून एक ठराव काय ठराव आपल्याला या सभेमध्ये करायचे एक थकलेली ऊसाची एफआरपी एक रकमी द्या नाहीतर कारखान्यात घुसून साखर जप्त करू हा तुमच्याहून हा ठराव मान्य करायचा का आंदोलनाची तयारी आहे दुसरा ठराव दूध उत्पादकांना मागचं जे अनुदान चालू केलं ते अनुदान कंटिन्यू करा अन्यथा मुंबई पुण्याचं दूध बंद करू तयारी आहे का हाही ठराव या सभेमध्ये करण्यात येतो अनिल भाऊ दुसरं खासदार राजू शेट्टी साहेबांनी हात फिरवले आणि म्हाण्यातून दोन्ही ठिकाणावर उमेदवारी करावी हाही ठराव या सभेमध्ये करण्यात येतो हा तुमचा सगळ्यांनी या ठरावाला मान्यता द्यायची तयारी दुसरं हा ठराव या सभेत झाला हा ठराव उद्याची राज्य कार्यकारिणीची बैठक आहे पुण्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते येणार आहेत हा ठराव त्या सभेमध्ये ठेवण्यात येईल आणि त्या संबंधातला जो काही अंतिम निर्णय आहे तो अंतिम निर्णय पुण्याच्या कार्यकारिणीमध्ये घेण्यात येईल बरोबर मनाला जोडणारं घर जगाशी जोडलेलं असावं याच भावनेतलं वृंदावनम हे पुढचं पाऊल. पंढरपूरमध्ये हा प्रकल्प साकारताना आम्ही परिपूर्ण जीवनाचा विचार केला आणि त्यासाठीच निवडलं एक सुंदर असं निसर्गरम्य लोकेशन जे तुम्हाला बाहेरच्या जगाशी सहजतेनं जोडतं. इथं पंढरपूर जवळ टाकळी रोडवर वृंदावन अपार्टमेंट जे डुप्लेक्स बंगलो आहे ते मला पसंत पडले आणि मागच्या वर्षी म्हणजे 2017 डिसेंबरच्या नंतर मी बुक केलं होतं आणि आज 2018 डिसेंबर एंड होतोय त्यामध्येच मला पोझिशन मिळालं. मी इथं राहायला आलो निताळचं वातावरण 100% पॉल्युशन फ्री असल्यामुळे मला फारच सुंदर आणि छान वाटलं. वृंदावनममध्ये आहे भव्य सांस्कृतिक हॉल मंदिर सोलर सिस्टीम लहान मुले व वृद्धांसाठी बगीचा वॉकिंग ट्रॅक 24 तास सिक्युरिटीची व्यवस्था CCTV यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांसाठी सिट आउट या सर्व सुखसुविधा वृंदावनम मध्ये उपलब्ध. 1 BHK रो हाऊस तसेच 2 BHK आलिशान रो हाऊस उपलब्ध. आमचा पत्ता वृंदावनम टाकळी रोड पंढरपूर. संपर्क ध्वनी 90 11 50 88 88.